न्यूज लाइन अचूक वेधक। कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कराड नगर परिषद इमारतीच्या परिसरामध्ये केले सुशोभीकरण। कराड नगर परिषदेला 163 वर्षांचा इतिहास आहे आणि या दीर्घकाळात नवनवे मापदंड निर्माण करून कराड नगर परिषदेने सर्वदूर आपला लौकिक पसरवला आहे। गेल्या 2 वर्षात 1,00,000 लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर झालेल्या सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सलग 2 वर्ष राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून कराडने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले। भुयारी गटर योजना, पिण्याचे शुद्ध पाणी याबाबत देखील कराडचा विशेष लौकिक पाहायला मिळतो। महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे झालेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात देखील 16 वर्षांपूर्वी कराड शहराच्या स्वच्छतेचा गौरव करण्यात आला होता। स्वच्छता म्हणजे रस्त्यावरती कचरा नसणे, नाल्यांची साफसफाई, स्वच्छतागृह, शौचालयांची सुस्थिती अशा अनेक मुद्द्यांवर किंवा अशा अनेक कसोट्यांवर कराड शहर हे स्वच्छ ठरले आहे। यामध्ये कराड नगर परिषदेतील स्वच्छताकर्मी दादाताई यांची मोलाची भूमिका राहिली आहे। अथक परिश्रम घेऊन आरोग्य विभागाने कराड शहर हे स्वच्छ ठेवले आहे। या स्वच्छता अभियानात कराडकर नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले योगदान दिले आहे। स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत याही वर्षी चांगली कामगिरी करून देशातील स्वच्छ शहर पुरस्काराची हॅट्रिक करण्याच्या एकाच निर्धाराने प्रशासन व नागरिक देखील सज्ज झाले आहेत। यावर्षी कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे। मुख्याधिकाऱ्यांनी थुंकीमुक्त परिसराची साथ घातली असून त्याला प्रतिसाद देत नगर परिषदेच्या आवारातील काही जागा ज्या थुंकणाऱ्याकडून अस्वच्छ होत असायच्या त्या सर्व जागी आता आकर्षक रचना, रंगबेरंगी फुले, हिरवा गालीचा अशा कल्पक सुशोभीकरणातून छोट्या स्वरूपाच्या एखाद्या मोठ्या बागेतील दृश्य दिसावं अशा पद्धतीच्या रचना करून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ करण्यासह आता सुशोभीकरणासाठी देखील एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून येत आहे। कराड नगर परिषदेच्या इमारत परिसराच्या सौंदर्यात आता वाढ झाल्याचे देखील दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सातारकर सह अमोल टकले, द न्यूज लाईन। द न्यूज लाईन अचूक वेधक।